विरारमध्ये डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे 2 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विरार पूर्व मणवेलपाडा तलावाशेजारी असलेल्या यशोदा चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये रविवारी रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. श्रीवेद विजय रिंगे वयवर्षे 2 असे उपचार सुरू असताना मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव असून त्याला ताप आल्यानं या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. वेळेअभावी डॉक्टरने योग्य उपचार न केल्यानं हस्त्या खेळत्या चिमुरड्याचा जीव गेला असल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय. चिमुरड्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण रिंगे कुटुंबावर एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याआधी देखील यशोदा चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्सच्या निष्काळजीपणामुळे निष्पापांचे बळी गेले असल्याचा आरोप केला आहे. वारंवार या हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या आरोग्याचा खेळ सुरू आहे, तरी देखील वसईविरार महानगरपालिका प्रशासनाचा आरोग्य विभाग गप्प का आहे असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. या घटनेसंबंधी डॉक्टरांशी संपर्क केला असता फोन कॉलवर उडवा उडवीची उत्तरे देऊन टाळण्यात आला. संबंधित मॅनेजमेंट आणि डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलीस आणि पालिका प्रशासनाने याची सखोल चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरत आहे. विजय रिंगे, ऍक्च्युअली त्याला ना फिवर होता. मी त्याला घरी आहे ना, त्याला फिवर पावसा सकाळपासून फिवर होता. आम्ही त्याला ह्याच डॉक्टरने इथून देतात ना रिजिक प्लस तेच औषध दिलं होतं. त्याला दिवसभर बरं वाटलं, तो दिवसभर खेळला फिरला वगैरे सगळं काय झालं. परत संध्याकाळी पावसानंतर ना 8 च्या आसपास त्याला परत फिवर आला. परत फिवर आला तर मी म्हटलं की आता मिसेस म्हणली की त्याला परत जाऊन औषध घेऊन आहे, तर मी मेडिकल शोधलं तर काही संडे होता बंद होतो. मी इकडे येऊन औषध घेऊन गेलो, पण मिसेस म्हणली की त्याने खाल्लं नाही, आपण खाल्ल्यावर देऊ. तेवढ्यात त्याला आम्ही म्हटलं की ठीक आहे, त्याने ओट्स वगैरे त्याला खायला बनवलंय. खायला बनवल्यावर ती म्हटली की आता गरम गरम येतं, थोडं तुम्ही भरवा, मी दुसरं काम करतो. तर ती काम करत होती, तेवढ्यात तो माझ्या मांडीवर होता. मिसेस होती, त्याचा मामा होता आणि मी होतो तिच्या. तो मांडीवर मला माझ्याशी मस्ती करत होता, तिच्याशी मस्ती करत होता, डुसून 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 फायटिंग करत होता. आणि तेवढ्यात त्याने असं अंग टाकून दिलं आणि हात असे स्ट्रेट केले. तर मला म्हणजे मी तिला म्हटलं की यार असं करतो, मी याला लगेच बाजूलाच आमच्या राहतात. त्यांना म्हटलं असं सगळं मिळून डॉक्टरकडे घेऊन जाऊ. आम्ही लगेच त्याला 5-7 मिनिट्स मध्ये त्याला इथं रीच केला. इथं आम्ही त्यांना दाखवलं, त्यांनी 15 मिनिटं चेक केला. त्याला बोलले की पेशंट आउट ऑफ द डेंजर आहे आणि असे पेशंट आमच्याकडे रुमी येतात आणि आता सध्या असं व्हायरल चालू आहे, तुम्ही घाबरू नका, बाकीचे पण पेशंट आहेत असे. तेवढं आम्हाला त्यांनी समजावलं. त्याच्यानंतर मी यांना म्हटलं की आता तुम्ही कोण आहात, तर तो म्हणजे आरएमओ होता डॉक्टर. म्हटलं झा डॉक्टर कुठे आहे, तर ते बोलले त्यांची काही गरज नाहीये. म्हटलं त्यांना बोलवा ना. म्हटलं नाही नाही त्याची काही गरज नाही. मला 9 वाजल्यापासून आणि 10:30 पर्यंत एकच औषध सांगितलं की सारखं की काही गरज नाहीये बा, तुमचा बेबी एकदम ओके, आउट ऑफ द डेंजर आहे. काही म्हणजे मध्येच त्यांनी मला सांगितलं चेक केल्यानंतर की तुम्ही म्हणजे आता मी म्हटलं चेक केला. त्यांनी विचारलं की काय करता आता, शिफ्ट करत म्हणजे घरी घेऊन जाताय की याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवताय. तुम्ही म्हटलं आता घरी घेऊन काय करू, फिवर आहे तर आपण एक काम करू तुमच्याकडे अंडर ऑब्झर्वेशन. आणि सलाईन लावलं, जवळजवळ 1/4 पाऊण तास सलाईन त्याची चालू होती. तो टीव्ही बघत होता त्यांचाच, त्यांनी रूममेट अलर्ट करून दिला होता मला. टीव्ही बघत होता, खेळत होता, मस्ती करत होता. बाकीची पण माझ्या सोसायटीमधून त्यांच्यावर मस्ती करत होता, त्यांच्या नर्स होत्या त्यांच्यावर मस्ती करत होता, डॉक्टरशी मस्ती केली. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी त्याला ते हे लावलेलं सलाईन देण्यासाठी, तर त्यांनी जेव्हा सलाईन चालू होतं तेव्हा त्यांना काही त्रास झाला नाही. नंतर ते लोक मी औषध आणायला मला बाहेर पाठवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मग माझ्या मिसेसनी सांगितलं की हा ना हात हलवते, त्याचा हात दुखेल, आपण एक काम करायला झोपेचं औषध द्या. जसा त्यांनी झोपेचा जो शॉट दिला नाही, अर्धं इंजेक्शन त्यांनी सलाईन मध्ये टाकलं, अर्धं इंजेक्शन त्याला सलाईन मधून हातातून द्यायला लागले. जसं हातातून द्यायला लागलं जसं त्यांनी स्टार्ट केलं, माझी मिसेस बोलली त्याचे ओट वाईट होतात, काय करता तुम्ही, तो कसा करतो बघा त्याला. यांनी लक्ष दिलं नाही, बोललं नाही हे सगळं नॉर्मल आहे, काही घाबरायची गरज नाही. तिला म्हटलं तू जाऊन बाहेर टाक. ती जेव्हा तेव्हा 10:30 बाहेर आली, परत तिला आतमध्ये घेतलं नाही, मला आतमध्ये घेतलं नाही. हे लोक फक्त प्रयत्न करत आहे आणि आम्हाला सांगितलं पण नाही. माझा बेबी 9 वाजता ऍडमिट, 9:05 यांच्याकडे ऍडमिट होता. यांनी मला 12:15 डॉक्टरला मी फोर्स केलं. डॉक्टर मला 12:15 सांगतोय की बेबी तुमचा खूप म्हणजे त्याचा पल्सेस कमी आहे, आपण त्याला वॉकआउटला शिफ्ट करूया. म्हटलं तुला जिथे करायचं शिफ्ट करायचं कर, तुला जो डॉक्टर पाहिजे तो मागव. तर ते म्हटलं की ठीक आहे, आम्ही अँब्युलन्स बोलावतो. म्हणजे त्याला 12:15 ते 12 झाले, 12:05 झाले. नंतर तो म्हटलं की मी विचारलं माझ्या की अँब्युलन्स आपण अरेंज केले की त्यांनी अरेंज केले, तर बोलले त्यांनी अरेंज केले. नंतर तरी पण सुद्धा अँब्युलन्स येणार, अर्धा तास झाला. मग मी स्वतः त्या दरवेळेस ठोकवा लागलो, तेव्हा त्यांनी डॉक्टरांनी मला पकडलं आणि मला म्हटलं की मिसेसला खाली का तुमच्याशी बोलायचंय. पेशंट ठीक आहे, आम्हाला खाली आले. नंतर सांगतात की पेशंट म्हणजे त्यांनी आम्हाला डिक्लेअर केलं ना की पेशंट डेड आहे. त्यांनी आम्हाला काय सांगितलं, पेशंट आहे पण त्याचे जे पल्स आहेत ते हळूहळू आहेत.
हार्टबीट एकदम स्लो स्लो चाललंय, आपले प्रयत्न चालू आहे. नंतर मी म्हटलं मग आता प्रयत्न चालू आहे तर तुम्ही नाही बोला मीरा रोडला तरी इथून न्यायचं, पण आम्ही हलवलं तरी म्हणजे काही होऊ शकतं मध्ये, कारण तुम्हाला रिटर्न द्या. म्हटलं जे असेल ते येईल ना, तुम्ही हलवायचा तर प्रयत्न करा, तुमच्याकडे फॅसिलिटी नाही तेवढी. याच्या अगोदर मी ऍडमिट करायला आल्याला त्यांना विचारलं तुमच्याकडे फॅसिलिटी आहे त्याला ऑपरेट करायला. मी विचारलं माझ्यासोबत माझे बाजूवाले आहेत त्यांनी पण विचारलं, त्याचा मामा आहे त्याने पण विचारलं आहे तुमच्याकडे फॅसिलिटी, तुम्ही करू शकता ऑपरेट, तर सांगायला आम्ही दुसरीकडे मूव्ह करतो बेबीला. कारण की त्याला घरी कसं फिट आलं म्हणजे अनकॉन्शियस झालेला. आम्ही म्हटलं नाही आमच्याकडे सगळं असेच बेबी आमच्याकडे रेग्युलर येतात, आता सध्या व्हायरल चालू आहे. म्हणजे मी मला हे फसवलं की सध्या व्हायरल चालू आहे, सध्या आमच्याकडे असे पेशंट आहेत आणि आम्ही करतो त्यांना रिपोर्ट. आणि त्याच्यानंतर मला 12:30 सांगतात सॉरी पेशंट इज नो मोर. 12:30 म्हणजे 9:05 नंतर मला 12:30 सांगायला एवढा लेट केला. त्याच्या अगोदर मला 9 ते 10:30 पेशंट माझ्या बरोबर खेळत होता, आम्ही मस्ती केली तिथे बेडवर, दुसून दुसून बरं होता, उड्या मारत होता. त्याला फक्त त्या नर्ससमोर त्याची मम्मी बोलली बेबी बाबा आलाय पाणी घेऊन, तो उभा राहिला, झोपला होता तो उभा राहिला. आणि लगेच तिने आली आणि तिने इंजेक्शन दिलं जागेवर, पुरगा अडवा जो अडवा झाला तो परत, नंतर त्याने जो डोळे फिरवले ते परत काय सरळ केले नाही, त्याचे ओट वगैरे तिने सांगितले मी. त्याच्यानंतर त्याचे पल्सेस त्यांनी लावलं ऑक्सिमीटर, माझं मेहणं माधवबाग मध्ये कामाला आहे, तो बोलला डॉक्टरला येऊन खाली की डॉक्टर त्याचे पल्स बघा मायनर कमी कमी होत जातात, बोलतो नाही नाही इंजेक्शन दिलं त्याच्यामुळे असं होतं. तो परत वरती गेला, तो परत नंतर खालती आला त्याला घेऊन गेला. नंतर त्यांनी मग जरा परत हालचाल चालू केली, तेवढ्या तिथे डॉक्टर तिथे जाऊन खाली बसला, त्याला कळलं की काहीतरी आपल्याकडून चूक झालंय. मी आरएमओला शेवटपर्यंत सांगत होतो आल्यापासून इफ रिक्वायर्ड डॉक्टर झाला बोलावा.